यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतं। ज्याच्या केवळ नामस्मरणाने आपण केलेल्या कर्मामध्ये, व्रतामध्ये, यज्ञामध्ये काही वैगुण्य राहिलं असेल, काही छिद्र राहिलं असेल, काही उणीव राहिली असेल, तर त्या नामाचं, त्याच्या नामाचं हे महत्त्व आहे की केवळ नामोच्चारणातून न्यूनते परते होऊन जात असतं। तर असं एक नव्हे तर सहस्र भगवंताची नावं आपल्याला वेदव्यासाने उपलब्ध करून दिली ती महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये। जाणून घेऊया महाभारताच्या या अमूल्य पंचरत्नांपैकी एक विष्णू सहस्रनामाविषयी कीर्तन विश्वच्या अधिक श्रावण मासानिमित्त आगामी उपक्रमातून।